हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पुनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर ना आज आम्ही चाललो ढाकला. ढाकला जी गोराई माता आहे ना, त्याच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. तर आता 5 वाजता उठून मी रेडी झालेली आहे. हर्षद रेडी होत आहे आणि अगस्त्य झोपला, त्याला पण आता उठवते आणि त्याचं सगळं आवरून घेते. मी फर्स्ट टाईम चालले. लास्ट इयरला पण सगळे आमची लहान मुलं वगैरे सगळे गेलेले, तर म्हटलं चला ह्यावर्षी मी पण जाऊन बघूयात. आता सगळ्यांचं म्हणणं आहे की रनिंग खूप आहे, म्हणजे खूप वेळ लागतो वगैरे, असं 3-4 तास आता गेल्यानंतर समजेल. तर चला आपण तिकडे जाऊयात. मी पण तुमच्यासोबत सगळं तिथलं शेअर करते. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आम्ही आता घरून निघालो आहेत. मस्त सगळीकडे धुकं आहे. आता आम्ही गावात चाललो आहेत, सगळे तिकडे पण रेडी झालेले आहेत. आता तिथे जातो आणि मग सगळेजण एकत्रच निघणार आहोत. बाहेरचं एकदम क्लायमेट जाम भारी आहे. आणि हे आमचे ते वेणगावचं जे मंदिर आहे ना तिकडे, हे सकाळी लोक सगळे मंदिरात जातात. ती आता सगळे लोक दिसत आहेत जाताना येताना. बघा सगळेजण चालत जातात कर्जत मधून, दहिवली मधून. हे आमच्या साच्या भाऊ आम्हाला सोडायला आलेला. आमच्या 2-3 रिक्षा आले सोडायला. बाय साच्या भाऊ, जरा सगळ्यांना ऑल द बेस्ट करा. थँक्यू थँक्यू. अगस्त्य अगस्त्य रेडी ना, रेडी ना. आणि दादा उचलून घेईला का, तुला दमला का, मारायचं नाही. आम्ही आता निघालोयत वरती जायला. मागचा जो डोंगर दिसतोय ना तिकडे आम्ही चाललोय. आता आमचे अर्धे मेंबर आहेत, अजून मेंबर येत आहेत. चला आपण जाऊया पुढे. त्याच्या पण 3 डोंगर चढायचे आपल्याला. 3-3. हा चला 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 चला. बाई पण येतोय. चला हळूहळू चला सगळ्यांनी. चल वंश, बाय काय थांबली. चल आता आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे. थोडं थोडं शूट करेन, सगळं शूट करायला भेटणार नाही. माथेरानला नाही चाललो, ढाकला चाललो. हा असू दे, चला चला हळूहळू. थांबत थांबत जायचं आपल्याला. चला हो असू दे लेकी. चल हा आणू मी, हात पकडते. चल हळूहळू चला. एवढं जर चढलं तर दम लागला. बॅग नाही जड झालंय. हो घेऊ का बॅग, दे मम्मा कडे बेटा. हो ना, हो पाण्याच्या बॉटलनीच. हो का, आपला सुभेदारचा धबधबा. सुभेदार अथर्व थांब, हळू हळू या रे. धावू नका त्यांना म्हणे. धावतात कशाला. वरून आमचे मेंबर अजून खाली आहेत, तिकडे एकदम चालतायत. इकडे ताई आम्ही आलो सगळे वरती. खाली आहेत ना, भरपूर खाली आहेत. येत आहेत चालतात. हे बघ इकडनं मस्त दिसत आहे. बाबू कसे वाटतंय. एवढे सोडून आलो, अजून भरपूर चढायचंय. हे काहीच नाही. हो ना, चला चला हळूहळू चला. आता अगस्त्य दादाचा हात पकडा. चला आपण हळूहळू या. चढतो आता हळूहळू वरती. वश अगस्त्याचा हात पकड हळू. दादा नंतर खा ना ते सोनू. चला आता नंतर अजून वरती जायचं. बघा मागे छान भारी दिसत. हा पाणी पण टाकू ना बेटा. मस्त फॉग 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 सगळ्यांचा. चला 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 चला. हॅलो करा सगळ्यांनी. लागे दादा आता वरती आंब्याच्या झाडापर्यंत आलोय. जाम दम लागलाय. थांबलो इथे थोडस रेस्ट घेतोय. खालचं बघा मस्त जाम भारी दिसतंय. हे आमचे ज्ञानेश्वर काका. हाय लाडका भाचा.
मी दोन बोट काय दाखवली मी सकाळी नाही जाऊ हे बघा क्लायमेट कसं वाटतंय ही आमची कांसू दीदी हा ही प्रांजल दीदी हाय तुला कस 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 वाटले कस वाटतंय तुला ढाका बद्दल पहिलाच टाइम का तुमचा तुमचा कितवा टाइम आहे श्रावणी दीदी तुमचा कितवा टाइम आहे सेकंड टाइम आमच्या बरोबर युनिव्हर्सल बिझनेस चे स्टुडंट आलेले आहेत तुमचं नाव वरुण नाही अगस्त्या आपल्या पुढे अजून बरंच चढायचंय अगस्त्या खाऊ खातोय थांबायचं का चढायचं बघा हॅलो मी येते खाऊ नागेश भाई हे बघा आम्ही आता कसं खडी टोका इथे आपला भिवंगडाला आहे हे आमचे नागेश शिर्के आणि त्यांचा भाऊ आणि पूनम ब्लॉगर गायकवाड आणि हे बघा कस धुक्क पडलेला आहे हा सीन बघू शकता तुम्ही कॉलेज हे बघा आता सगळ्या माणसाला दम लागलेला आहे जागत कुठलं शंकराचं मंदिर नाही ते इथं गौरमाताचं मंदिर आहे ते आपलं गाव राहिलं तिकडं दिसतंय तरी का बघ अगस्त्य हे बघ अगस्त्य ऐकर आमची माणसं तिकडं थांबली वे टू ढाक तिला बोललेलो मी आमचे शीतल गायकवाड जाम दमलेले आहेत आणि भारती गायकवाड पण दमलेले आहेत ढाकला आल्याबद्दल हात मिळव ये ना हे बघा आम्ही किती वरती आलेलो आहे त्याला भिवगड म्हणतात हे बघा अजून आमचे चढता येत तिकडे पूनम हे पूनम अजून कडी डोक बघा तू ओ पाटील ओ पाटील ओ पाटील ए आमिर आमिर अर इकडे बघा थोडा इथं स्टॉप घेतला इथे बसले ना मी दमले आणि जाम भारी दिसते आता आमची पोरं हा ढाकताच आहे दादा हॅलो कर रे तो पण आमच्या सोबत आलाय जाम गाम सगळे खातायत आता काय काय खातायत रे खालचं पण जाम भारी दिसतंय एकदम अजून लवकर यायला पाहिजे होत अजून पटकन वरती गेलो असतो आता थोडे ऊन येत चाललंय ना तर दमायला होत हा भिवगड अगस्त्य पण एवढा ना एकटा चढलाय वरती त्याचा वंश दादा आहे त्याच्यासोबत हळूहळू चढतोय आणि एकदम हळू जायचं घाई नाही करायची वंश ए थांबा रे खाली गाव दिसतंय छोटं छोटं कसलं भारी आहे ते फार्म हाऊस आहे ते पाणी आहे खाली पाणी आहे एवढं पाणी आहे पाणी आहे तिकडे माझा अगस्त्य एवढाच चढतोय त्याला दम नाही लागत असेल तर आई मी दमलो नाही अनु नको दादा
इथे जेवढे आहेत ना तेवढ्यांनी व्हिडिओ शेअर करायची हा तर व्हिडिओ मध्ये नाही तर सगळे कटाप हॅलो हाय स्वरा अजून एक डोंगर नाही चढलो हा का टाकावर पण कारवी आले लोणावळ्याला आलेत ना अशी फुलं ए कारवी बघा कारवी बघाले या कारवी कारवी लवकर या कुठे आहेत कारवीची फुलं दादा धावू नको तू खरच रे लोणावळ्याला जायलाच नको आपल्या ढाकावर सगळे हा चल दादू दादा धावायचं नाही हळूहळू जायचं हा दिसली तू हळूहळू चल आणि बाबूकडे लक्ष ठेव खरच काय माहिती काय चला ए चला ए हळू ए अगस्त्याला कोणी घेतलंय मला दम लागलाय काय उरपट घेतेस कुठे गेलोच नाही संचू दीदी प्रांजल दमलं काय नाही ना थोडस दम लागलाय ना सांगतो त्यांना ओळीने बुड लावून बसा ओ देऊळ शिवली दिसली ना देऊळ दिसते खाली रागेश दादा केळं बिळ पाहिजे का इथे खेळायचे झाडे पूर्ण जंगल जंगल एरिया आहे सगळं जंगल जंगल जाम पान आहे पाऊस पडलाय आणि थोडं चिकट झालंय ओ चिंबोर आहेत कारवी इथंच बघायला लोणावळ्याला नको ए माकडे थांबा जरा थांब दादा भाई अय मस्त फुल आहेत इथे मस्त फुल आहेत ना ताई चला हळूहळू चाललेत आम्ही काठी घेतले ए थांबा रे कोण बोलतोय वाघाला तर काय करणार तो पण येईल आपल्या सोबत चालतोय दम लागतोय माकड होता खाली काय दगडी बिगडी मारू नका रे हॅलो आता स्वर्दे आलं आणि ते फुलं पर्पल कलरचे फ्लावर्स छान भारी भारी आहेत मस्त वाटत ना व्हाईट कलरची बघितली ती पण मस्त दिसतात फुलं तू घेतलं दीदी फुल काढलं ते मस्त फुल घ्यायचे का तिथे भारी दिसतात एवढे आलं अजून वरती डोंगर दिसतोय ना तिकडे जायचंय हाय का ऊन आलं आता ना हे बघा मागे शांभारी वर्षा वहिनींना पण घेतलं रे आम्ही दोघीच आहोत आपली स्टिक ना माझ्या त्या बॅगेत येऊ आणि वरून गेला पुढे कॉलेजचा स्टुडंट पण आहे आमच्या सोबत युनिव्हर्सल बिझनेस स्कूल आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर तो सुद्धा आला माझी बॅग त्यांनी घेतली थोड्या वेळ तर त्या बॅगेमध्ये माझी स्टिक वगैरे सगळं त्याच्यात खाऊ अगं त्याला कोणी घेतलंय आता चिकट झालं ना आता हे खाली सगळं ताई ना यायचं होत पण आता काय नॅचरल दे हाय हाय
झेंडा लावलाय तो ना वरती दिसणार नाही आपल्याला. असलं भारी वाटतंय व्हिडिओ पेक्षा ह्याच्यात भारी वाटतंय बघायला. माझा नवराच भारी आहे ना. कुठे गेला माझा नवरा? हा बोललेलो मनालीला 1.5 लाख रुपये घालवण्यापेक्षा इथं आला. मग बोललेली मी नाही जायचं मनालीला, इथंच येऊ. ते बघ झेंडू एक गावतो. अगं बाई झेंडू कुठे आलाय? ऑरेंज ऑरेंज काय ते? भाकरी सगळे जण खातात इथे. हो त्यांना घातलं हे दे ना. ताई तुम्हाला काय पाहिजे? पिटलं ना तुम्हाला? ताई देऊ का पिंटलं सुक? कडी टोक सोडून आम्ही आता वरती आलेलो आहोत आणि तुम्हाला मागचं व्ह्यू दाखवते. पूर्ण खालचं कर्जत दिसतंय. दमल जाम दमलत वरती यायला. तिथे शूट करताना आलं कारण चढायला जरा थोडं हार्ड होतं त्याच्यामुळे. तर वर आलो. तुम्हाला मी बाकीचं सगळं दाखवते. 10 वाजलेले आहेत. आम्ही 7:30 वाजता ऑलमोस्ट घेतलेलं चढायला. 7:15-7:30 वाजता. आता बाकीचं दाखवते. बघा वर आलोच. अरे काय केलं? जयनी आईला अगसलेला आता वरती. अरे बघू जय. अरे वा जय. जा बाबांच्या इथे आणू मम्मा पिझ्झा. भारी एकदम फ्रेश. पूर्ण खाली सगळं कर्जत दिसतंय. आमचं गाव वगैरे सगळं दिसतंय. एकदम लास्टला ते बिल्डिंग दिसते. त्या हिरानंदानी हिरानंदानी छान भारी वाटते वरती येऊन. एवढं चालत आलो पण आल्यासारखं सॅटिस्फॅक्शन पण भेटत. हा गस्ते चालतोय. हाय बघा त्याचा हात पकडा. गावत आहे ना. हा सगळं तोंडावर येत आहे. बाबू झालं आता गावात संपलं. आलो आता वरती. आता इकडे थोडी थोडी चढणे जास्त नाहीये पण भारी एक्सपिरियन्स आलाय. सगळे घाबरवत होते असं तसं हे जाऊ नाही शकत पण आलो. अजून आहे. अजून किती वेळ लागेल? अजून अर्धा तास. हा आता काय नाही ना. हॅलो. 12:30 नाही थांबलो तर म्हणजे एवढं 2:30 आलो आंब्याच्या झाडाखाली. कुठे आलो ताई? काय आलो आता एकदम वरती आलो. आता इकडे माळ चालू होईल थोडं. आता इथे सगळेजण बसतात. सगळे पाणी पित खाऊन वगैरे केले. माझं अगस्त्य अगस्त्याला झोप आले. चिक्की बघा छाते बाई. वर्षी बाई कसं वाटतं? भारी वाटतं. वर्षी आपलं जाई भाऊ तुम्हाला कसं वाटलं जाऊ बाई? मस्त ना मजा आली ना. वरती आलोय. माळ आहे आणि काय आहे तो काका तिथे? गाई म्हशी गाई आहेत. वरती आम्ही आलो. हा ते बघा ऐक आणू हांबा बघ अगस्त्य. हांबा बघ किती आहे. हा हांबा समोर चाली चाली कर. आता हाय बघ समोर हांबा बघ. त्या बघ वरती बघ कशा आहे त्या डोंगरावर. हांबा बघ इकडे दिसल्या का?
वरती आहेत हे बघा दोन्ही साईडला आहेत कसल्या भारी दिसतात बघ आणि आता आपल्या इथं खाली असतात त्या तिकडनं जायचंय ना आता असं वाटतं सगळं थोडा पैसा असं वाटत एकदम हर्षद बाबू ए हर्षद बाबू आमिर दोन मिनिट थांब ही हर्षद बाबूची नुसती हर्षद बाबू हर्षद बाबू भारतीय परत आली रिटर्न फिरून अशी माणसं दाखवली मुरबाड सगळे पाहत होते की वर्षा गायकवाडे चढणार नाही पण त्यांनी करून दाखवलं हा चल चल तू आली म्हणजे जग जिंकला आता आपण चल सच्चा म्हणतो आताशी तुम्ही खडी टोक चढताव बोललो काय कारण आरामशी चाललंय आम्हाला कुठं मेडल जिंकायचंय आम्हाला मेडल फक्त रिक्षावर सच्चा समोर येऊ दे माझ्या येऊ दे सांगतो मशीन पाहतो कशा जायचे चाललंय ना पहिले कसं हे करायचं औषध गाळाचं राजाताई अगं भय राजाताई आम्ही निघालो बिघालो ना घंटाट रान्य खूप मस्त खूप मस्त हे बघा कसं वाटतंय सुंदर कसं वाटतंय बोल मस्त एकदम हा ब्लॉग बनणार आहे ना म्हणून ए सी लावायची गरजच नाही कसं वाटतंय बघा पोरींना हे बघा कसे फोटो काढतायत मस्त पैकी उलटे पालटे हाय करा काढू का अजून काढायलाच पाहिजे व्हिडिओ आता आम्ही आम्ही पोचलेलो आहेत आता ढाकला आता थोड्याच वेळात आम्ही मंदिरात जाणार आहेत हा
बर तुम्ही गाणं केलंय बघ माझ बघितलं का तू बघ ना खडी टाका कशी कपडे काढून फोटो काढलं ते कधी आता बघ आपण पोचलेलो आहे डाकाला पोचलेलो आहे दादा पाहूया ढाका पण कसे दिसतय हे बघा भार्गवी आता आपण जस्ट पोहोचणार आहेत मंदिरात आपण ज्या क्षणाची आतुरतेची वाट बघत आहे ते आता आपल्या समोरच येत आहे हे पहा ते मंदिर चला मंदिरात जाऊ दर्शन घेऊ मस्तपैकी या तनु मॅडम हाय हाय गाय सगळे लाईनीत बसली ना ते Yeah.
आम्ही आता इथे ना जेवण बनवतोय. आमिर भाऊने चूल पेटवले आणि हे ना लाकूड तोडतात. पातेल आताच धुवून आणलं पाण्यात. हा तिकडे पण पाणी आहे का? मी हा पाण्यात धुवून आणलं आता इकडच्या. कुठलं पाणी जाऊ मग? कधी अगस्त्य तिकडे पाणी आहे दाखवते. कुठे इकडे ना ही हळदीची पण पान आहेत बघा. हळदीच फुल ही अशी आम्हाला वर चढताना ना बरीच दिसली. ही फुलं पण आपण गौरीला जी लावतो ना ती फुलं. आणि ना इथे तुम्हाला दाखवते आता इथे पाण्याचं असं कुंड हे पाणी प्यायला वापरतात इकडे. आता आम्ही जेवणाला पण हेच पाणी घेतलंय हे बघा. हा हे बघा हे प्यायचं पाणी आहे. आणि ना इकडे पण चालू. आम्ही आलो आता इकडे मस्त आरती वगैरे झाली तर मंदिर तुम्हाला दाखवलं हात. मी आता सगळं जेवणाची तयारी चालू झालेली आहे ते पण दाखवलं. सगळे बॅगा बॅगा टाकून इथे सगळे बसले हे खात आहे तिकडे. काय चिंबोरी पकडतो का? फिश फिश पकडतो. जा पकड. पोरांची मजाच मजा झाली इथे. काव्याला पण मग गार वाटते बघ इथे. काव्या पाण्यात जातच नाही वाटत. काव्या जा आरू वंश अगस्त त्याला घे उचलून ना. जा पाण्यात जा डायरेक्ट. आरू त्याला ने पाण्यात. काय पकडत चिंबोरी? आम्ही आता गाव ढाक गाव बघायला चाललोय. जाम ऊन झालंय आता. अगस्त्य अगस्त्य पण निघालाय. हे आम्ही सगळे चाललोय तर ढाक बघून येतो. काय माहिती 15 मिनिटं लागतील चालत जायला. हा बघा वरती आल्यावर असं वाटतच नाही डोंगरावर आलो. हे वरती सगळं एवढं भारी. इथे शेती पण कर. ओ शेती पण करतात ना इथे? शेती पण करतात ना? अरे कोण मस्त आहेत बघ. तिळाची फुलं मस्त आहेत ना ग. अगं से बाबांसोबत चला. किती स्वच्छ पाणी असत इथे पण छान आहे बघ. इथे पण पाणी होतो प्यायचंच पाणी ना. आता इथे नाहीच आहे. आणि हे बघा ना हळदीची पानं हे बघा जागोजागी आहेत. हळदी गौरीचा फुल. ओ अरे अननस कुठं आला तुझा? राहून दे अननस. सांगतो ऐकत नाही तुझा काय किस दादा. हा भाजा कसा आमचा बघा. दाखवलं दाखवलं ना हे आमच्या दादाच्या भाषेतला अननस. हे रोहन आला. काय भेटलं बाबू दगड? हे जाम भारी आहे ते बघू ना. ते गाळते असतात बघ. हा मानला वगैरे आल्यावर गाळते. कुठे भेटले तुला रे? हे बघा वरती पण डोंगरावरती पण बघा असलं भारी आहे. आणि ते फुलं आणि आता समोर गाव दिसतय.
काय हे भारी दिसते ना इथे फोटो काढायला पाहिजे हे गावातली विहीर मंदिर आता इथून दिसत पण नाही विहीर आहे इकडे विहिरीचं पाणी पितो इकडे आणि आता आता गाव या आता गावात जाऊया अंगणवाडी पण आहे स्कूल वरती आहे स्कूल बाबू शीतल वहिनी जोरातच पडल्यात त्या पाण्यातून यायला सांगितलं तर त्या दगडांच्यातून गेल्या आता मी तिकडे शूज काढले आणि मग आली हो अथर्व आराध्य आता वरती ही बघा गावातली ही घर पेटीत दुकान आळूची पानं वगैरे राहित आतमध्ये ना नळाला पाणी नाहीये ते बघितलं बघ गाई कुत्र धरील ते बाबू हात नको लावू मागे हो धरील तो कुठेतरी चल आपण हनुमानाचं मंदिर बघू सर आज शीतल ताई पडल्यात दुसरं कोण नाही पडलं अमृता काकी तू पण पडला हर्षद बाबू तर दोनदा अग अगस्त्याला घेऊन अगस्त्याला घेऊन रे मम्मी घाबरली म्हणे बापरे आता बाबूला लागलं तर काय खरं नाही माझं सरकली म्हणजे ते उतरताना ना तिथे चिकट झालेलं तिथे सरकत होतो रे गावातलं हनुमानाचं मंदिर आतमध्ये किती गार वाटतंय इथे मंदिरात अजून इकडे चाललोय त्या साईडला पण गाव आहे हि बघा त्यांची घर पण आता इथे कोण कोण नाही राहत नाही बाबू इथे कोणीच नाही राहत आता एक दोनच घर असते घर ते टोपल्या बनवतायत का ते तुला जायचं हे बघ काठा ह्याच काय बनवणार आता टोपले ना राहतात या काका द्या हाय द्या ना विहिरीतून नळाला पाणी येत आहे ना आता आम्ही विहिरीला पाणीच नाही मस्त पाणी आहे गार थंडगार एकदम ए प्यायलं पोरांना पाणी प्यायलं पाणी प्या जा पी जा ना मग अजून एक घर आहे ते बघते पण सगळं ना बंद आहे त्याच्यामुळे काय बघायला नाही भेटत तिकडे वाघ वगैरे येतात आणि हे पाणी आहे ना सौर ऊर्जेवर येत हे बघा मस्त आहे पण घर हे बघा हे घर आणि इकडे पण आहे पण सगळं बंद आहे आणि ते नळ पण दिलेत पण ते सौर ऊर्जेवर चालतात मस्त वाटत जेवायला बसतो आता जेवून घेतो चालू केलं मोबाईल फेकून दे नीट जेवण आता आम्ही सगळे निघालोत हे बघा आता खाली जायला निघालेले आहोत आता खाली जाण्याचं जेवढं जर शूट करता आलं तर कारण कारण मोबाईलची बॅटरी सुद्धा डेड झालेली आहे तर होपची तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय छत्रपती शिवाजी महाराज इन वादियों में टकरा चुके हमसे मुसाफिर यूं तो कई दिल ना लगा